संजय राऊतला फक्त मी एकटा दिसतो म्हणून थुकायला लागले ते बावरट. इतकं घाण वृत्तीचं राजकारण आयुष्यात मी पाहिलं नाही. का आजच हा पक्ष फुटला? याच्या पहिले कोणतेच पक्ष फुटले नाही. 40 लोकांना संपवून टाकू. अरे त्या 40 लोकांना मत दिले राऊत तुला, तेव्हा तू खासदार झालाच वाटत्या, नाही तर तू खासदार झाला असता. तू थुकतो काय? पहिला राजीनामा दे. ते म्हणले शिवसैनिकांनी मत दिली. हा तुझ्या बापालथा इथं मत द्यायला, इथं मत माझ्या फाटक्या तुटक्या माणसानं मला मत दिली. आता लोकांना वाटतं का मी मंत्री असं? कोणी सांगा. फक्त 2 पोलीस गाड्या आहे भाऊ, एवढंच आहे. पण तसाच गुलाबराव पाटील लग्नात जातो, मोतीत जातो, दारात जातो, शेंडीत जातो. पोलीस गाड्यांमुळे थोडं बरं वाटतं. हे पोलिसांना का कमी त्रास दिलाय मला? तुम्हाला गाववाल्याला माहित आहे 92 राईट माहित आहे, तुम्हाला आंदोलन माहितीये, मला जेलमध्ये घातल्यामध्ये. मी मंत्री होण्याच्या पहिले 8 दिवस पहिले जेलमध्ये घातलत आणि माझी आई मेली होती त्या दिवशी. आणि मी मंत्री झालो, आता बरं वाटतं. जे पोलीस मला पकडायचे तेच मागं पुढं आहे. मी नेहमी विनोदा सांगतो, आगे गाडी पीछे गाडी, बीच में बैठा गुलाबराव गडी. वा, थोड्या गुदगुल्या होता. 10-15 गनवाले मला बरं वाटत. तसा धोका काही नाही आहे, तुम्ही असल्यावर काय धोका आहे. ज्या ऐऱ्या गैऱ्या नत्तू खऱ्यांना वाटत होत ना गुलाबराव पाटलांची हवा संपली आहे, अरे तुमच्या छातण्यामध्ये भगवा झेंडा घालून हा गुलाबराव पाटील पुन्हा निवडून येणार आहे. गुलाबराव पाटील दिवसभर गिर 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 फिरतो, मंत्रीपद कधी मिळवत नाही. त्याच गल्लीमध्ये राहतो ज्या गल्लीमध्ये गुलाबराव पाटलाचा जन्म झालाय, त्याच दौलत माधनची भाजी खातो, त्याच गोपीची भाजी खातो, कुठली तर हतो हा तो गुलाबराव पाटील आहे. त्या गुलाबराव पाटलाला संपाला तुमचे बाप जादे जरी खाली उतरले तरी तुम्ही गुलाबराव पाटलाचं प्रेम विकत घेऊ शकत नाही. काही लोक आता मला पैशांची मस्ती दाखवत आहे. काढा तुमच्या नोटा झोऱ्या टाकून ना वाटा नोटा. अरे तुमच्याकडे नोटा वाटायची ताकद आहे, आमच्याकडे नोटा हिसकवण्याची ताकद आहे. तुम्ही गुलाबराव पाटलाच्या नांदी लागू नका. मी माझ्या अवतारवर गेलो नाहीये. जर मी माझ्या अवतारवर गेलो तर तुम्हाला पळणं मुश्किल करून देईल. मी कोणाचे प्लांट गळप केलेले नाहीये. घरांचे पैसे खाऊन मी घरात बसलो नाहीये. आणि ते धरणगावचं भूत माझ्या नावानं बोमलणार. अरे ये, तुझ्यामध्ये दम आहे ना, ये. ही जागा शिवसेनेची आहे ना, ये तिकीट घे. चारी मुंड्यात शीत नाही केलं तर बापाचं नाव नाही लावणार.